पुष्कळदा आम्हाला आमचे काही फ्रेंड्स विचारतात की हा जगाचा नकाशा इथे कशाला लावलाय तुम्ही. त्याचं एक फार महत्त्वाचं कारण आहे. आमची मुलगी UNFPA मध्ये न्यूयॉर्कला नोकरी करते आणि त्यानिमित्ताने तिला खूप प्रवास करावा लागतो. कुठल्या कुठल्या देशात जाते पुष्कळसे देश आम्हाला माहीत पण नसतात. तिने फोनवर सांगितलं मी अमुक अमुक ठिकाणी जाते, मग आम्ही ह्या नकाशावर तो देश शोधून काढतो आणि मग सांगतो की आता आम्हाला कळलंय तू कुठे आहेस ते. एक ते हिमालयातलं पेंटिंग. माझ्या भावाच्या एका मित्राने घर ज्या दिवशी आम्ही आलो या घरात तिथे लावण्यासाठी म्हणून मला ते दिलं. हे तो तिथे हिमालयाच्या कुशीत जाऊन या इथे झोपड्या वगैरे दिसत आहेत तिथे राहिला होता. इथून जिन्यानावरती गेल्यानंतर आपल्या पहिल्या मजल्यावर छोट्याशा 3 खोल्या आहेत आमच्या. एक म्हणजे आमची स्वतःची बेडरूम होती आणि दुसऱ्या एक मुलीची लहानपणीची आणि एक मुलाची, अशा 3 खोल्या तिथे. बाहेरच्या बाजूला गच्ची आहे आणि त्याच्यामुळे तिथे सुद्धा जाऊन फिरता वगैरे येतं. इथे आम्ही आता आमचं किचन केलं आहे. म्हणजे पूर्वी मोठं गराज होतं, त्याचा अर्धा भाग किचन केलं आहे. ही आमची आताची बेडरूम. आताची म्हणण्याचं कारण म्हणजे पूर्वी पहिल्या मजल्यावरच्या ज्या 3 खोल्या होत्या त्याच्यातली 1 होती. ती नंतर हे आम्हाला जरा चालायला वगैरे दोघांनाही कठीण व्हायला लागलं तर आम्ही ती बेडरूम खाली आणली. तीही छोटीशी आहे. आम्हाला ज्या हव्या त्या गोष्टी अगदी हाताजवळ मिळाव्यात हा विचार पहिल्यांदा आम्ही केला. इथे फ्रीज आला, इथे TV आला, माझं रायटिंग टेबल आलं, त्याच्यावर खूप गर्दी झाली आहे कारण मला प्रत्येक पेन लागलं काही लागलं की इथे मिळालं पाहिजे मला. मला ते चालायला जमणार नाही हा पहिला विचार आणि नंतर गोष्टींचा विचार. अशा तऱ्हेने आम्ही दोघेही इथे आमचा संबंध संसार खरं म्हणजे या खोलीतच मांडलेला आहे असं म्हटलं पाहिजे. हे आमच्या घराचं बॅकयार्ड. आम्ही डहाणून मी जात असे वगैरे तिथून नारळाची झाडं 2-4 लावली. अशा काय काय गोष्टी जिथे जिथे गेलो तिथून आणून इथे लावली आणि त्याच्यामुळे छोटी बाग जिथे संध्याकाळी सकाळी बसावं. सकाळी म्हणण्याचं कारण म्हणजे काय, इथे मी सकाळी बसून मला एक छंद जो आहे म्हणजे कावळे वगैरे पक्ष्यांना मी खायला घालतो सकाळी उठून. ते खूप गर्दी करतात, आरडा ओरडा करून मला उठवतात. एकदा तर आमची माधव बनवून राहिले होते, त्यांना आमचे लेखक ते प्रसिद्ध, त्यांना आश्चर्य वाटतं अरे हे पक्षी तुमच्या घरात इतक्या हाताजवळ कसे येऊन बसतात. म्हटलं ते त्यांनाच विचारा मला काय विचारतो. अशी परिस्थिती. इतके मला हे पक्षी प्रिय आहेत आणि सुदैवानं त्यांनाही आम्ही दोघे प्रिय आहोत. ते फार आनंद होतो आम्हाला. सांगायला गेलो तर अनंत गोष्टी आहेत. किती गोष्टी सांगू आणि किती सांगू नको असं होईल मला. म्हणून आता मी फार बोलत नाही, तुम्ही शांतपणे एवढं ऐकून घेतलं याबद्दल मात्र तुमचे आभार मानतो आम्ही दोघेही आणि तुमची रजा घेतो.